अजित पवार जेव्हा वायबी सेंटरमध्ये शरद पवार यांना भेटले तेव्हा काय घडलं? अजित पवार यांनी शरद पवार यांना काय म्हटले? अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांनी शरद पवार यांना काय सांगितलं? नेमकं वायबी सेंटरमध्ये घडलं काय याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जी माहिती समोर आली आहे त्यानुसार अजित पवार गट जेव्हा शरद पवार यांना भेटायला गेला तेव्हा फार महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. यावेळी मंत्री संजय बनसोड आणि नरहरी झिरवळ हे शरद पवार यांच्या पाया पडले अशी माहिती समोर आली आहे. शिवाय छगन भुजबळ यांनी आतमध्ये जाताच शरद पवार यांना काय म्हटलं त्याच्याबाबतचीही माहिती समोर आली आहे. विठ्ठला सांभाळून घे आम्हाला असं छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना म्हटल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर अजित पवार गटाच्या वतीने शरद पवार यांना सोबत येण्याची विनंतीही करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे. पण शरद पवार यांनी अजित पवार यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे असंही सांगितलं जात आहे. 2 आठवड्यांपूर्वीच अजित पवार आणि राष्ट्रवादीतले शरद पवार यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बड्या नेत्यांनी बंड केलं. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यासोबतच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच खाते वाटप झालं. त्यात अजित पवार यांना अर्थखातंही देण्यात आलं. त्याच दिवशी अजित पवार रात्री सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी सुद्धा दाखल झाले होते. राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती परंपरा आहे. आपण परिवाराला महत्त्व त्या ठिकाणी देत असतो. त्याच्यामुळं साहजिकच ही आमची पवार कुटुंबियांची परंपरा आम्हाला आजी आजोबांनी शिकवलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील आई वडील काका काकी ह्या सगळ्यांनी शिकवलेली आहे आणि म्हणून मी त्या प्रकारे काकींना भेटायला गेलो होतो. अर्धा तास मी तिथं होतो. पवारसाहेब तिथं होते, सुप्रिया तिथं होतो, काकी तिथं होते, काय आपलं अर्थ काय? त्यानंतर आता शरद पवार यांची वेळ न घेताच अचानक अजित पवार गटाने वायबी सेंटरवर शरद पवार यांची तडकाफडकी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची प्रतिक्रियाही दिली आहे. आम्ही वेळ न मागता आम्हाला समजलं की आदरणीय पवार साहेब इथे चव्हाण सेंटरला कुठल्या मीटिंगच्या निमित्त आलेले आहे आणि म्हणून संधी साधून आम्ही सगळे इथे आज आलो. आदरणीय पवार साहेबांच्या सर्वांनी नमस्कार पाय पडून आम्ही आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सगळ्यांनी स्थापन केली की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर तो आहे पण पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ कसा राहू शकतो त्याच्यासाठी पण त्यांनी योग्य विचार करावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्गदर्शन सुद्धा ते करावं अशी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे. आदरणीय पवार साहेबांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमच्या सगळ्यांच्या जे मत होता, जे आमचे विचार होते, जे आमची विनंती होती ते ऐकून घेतलं आणि भेटीनंतर आम्ही आता इथून परत जात आहो. उद्यापासून राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशन पण सुरू होत आहे. सर्व मंत्री अजितदादाच्या नेतृत्वामध्ये उद्यापासून आपापल्या विभागाची जबाबदारी विधानसभेमध्ये सुद्धा पार पाडतील. दरम्यान आता या संपूर्ण भेटीवर शरद पवार यांची नेमकी प्रतिक्रिया काय असणार, ते नेमकं काय बोलणार, अजित पवार गटाच्या भेटीदरम्यान काय घडलं यावर शरद पवार काय बोलतात
याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.